सध्या पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पूरस्थिती आहे. आता सध्या सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जी घटना घडली आपण ते पाहिलं आहे. आता सध्या गडचिरोली आणि पालघरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण आम्ही आहोत सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात, जो भाग वर्षातून 7-8 महिने तो कोरडाच जातो तो पूर्ण, आणि पाऊस पडतो तो पण मुबलक आणि एकदम थोडा पाऊस पडतो. सध्या अशी कंडिशन आहे की इथे पिकं वाळून चालली आहेत आणि लोकांना सध्या पावसाची गरज आहे, पण पाऊस बरसत नाही आहे. मुंबईला पूरस्थिती निर्माण झाली, परंतु इथे काही नाही आहे. इथे आपण एक शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, कसं आहे, कशाप्रकारे इथे परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तोंड देता इथे? तर खरं सांगायचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष आलाय, तुम्ही बघताय किती वाईट अवस्था आहे. हे संबंध महाराष्ट्राला तुम्ही आमच्या मनातील दुःख जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा. तसं विचार केला तर आमचा हा पूर्व भाग पुरंदरमधला कायम दुष्काळचा, या ठिकाणी वर्षातलं साधारणतः फक्त एक महिनाभर तो पण एकदम जेमतेम पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये इथला शेतकरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. आता मी या ठिकाणी एक 4-5 वर्ष झालं शेती करतो. मी आधी जॉबला होतो पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये पण अतिशय वाईट अवस्था, म्हणजे तर मोजकाच पगार, तोकडा पगार, त्यामध्ये आपलं कुटुंब चालवायचं परवडत नाही किंवा त्या ठिकाणी जे करावं लागणार स्ट्रगल, या गोष्टींमुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये आल्या असताना त्या ठिकाणी वाटायचं की अरे शेती चांगली, पण आता शेतीमध्ये आल्या असता आल्यानंतर असं वाटतं की आता ते नोकरी चांगली, कारण पावसाने या ठिकाणी साथ नाही दिली आणि त्यामध्ये सरकारचं जे नालायक आणि निर्लज्ज धोरण जे आहे शेतीबाबतीत ते पण कारणीभूत आहे. आता आमचा तसा भाग विचार केला तर हा उंच भाग या ठिकाणी नद्यांचा, या ठिकाणी जास्त संगम किंवा नद्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि पावसाचं प्रमाण कमी, त्यामुळे खाली गाठा खालून जे मुळा मोठा नदी किंवा इथं विरोधरण या नद्यांचं पाणी इकडे आणण्याचा प्रयत्न केला गेला किंवा जाऊ पण शकतो आणि केला गेला, पण त्या ठिकाणचं पाणी या ठिकाणी पोचण्याआधीच बंद झालं आणि जे पोचतं आहे ते त्या ठिकाणी सुद्धा उत्पन्नापेक्षा 10 पट जास्त खर्च करून त्या पाण्याला इकडे आणावं लागतं आणि त्या आणलं तर मग ते शेतीमध्ये तेवढं उत्पन्न पण निघत नाही कारण बाजार भाव कमी. या गोष्टींमुळे आता सध्या पावसाळ्यावरती काय 2 पिकं घेतली होती, ते पिकंसुद्धा आता पावसाअभावी जळून चालली, त्यामुळे आता शेती कशी करावं हा मोठा प्रश्न पडतो. आता हे माझं शेती, मी आता ही शेती बघा, शेती आता मी नांगरून टाकली, पाळी घातली, त्याला काय पिकंच घेतलं नाही. म्हटलं एक पीक घेण्यासाठी त्या ठिकाणी लागणारा बियाणांचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च, मजुरी वाढलेली, एवढा खर्च करून ते आपल्याला पेलवणार नाही आणि वरून जर पाऊस नाही पडला तर सगळं जाणार. या गोष्टींमुळे मी त्या ठिकाणी पाळी घालून टाकले, त्यात गवत उगवलं होतं, त्या गवताला माझा 1000 रुपये खर्च झाला आणि पाळी घालण्यासाठी या ठिकाणी माझे 5-6 हजार रुपये निसं पाळीले गेले आणि एकंदरीत उत्पन्न झिरो. त्यामुळे जे काय मी पुण्यामध्ये बचत करून ठेवले होते पैसे, ते सुद्धा या ठिकाणी खर्च करण्याची वेळ आली. अतिशय वाईट वाटतं की अगदी शेतीच नको आणि पुण्यामध्ये नोकरी पण नको, जगाव कसं हा मोठा प्रश्न आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा सांगत आहे जलयुक्त शिवार योजना आणि आमच्या माहितीप्रमाणे इथे पुरंदर उपसा आणि जाणाई सिरसाई योजना पण कार्यरत आहेत, तर त्याचा तुम्हाला काही फायदा होतो की नाही? नाही, जाणाई सिरसाईचा पुरंदर उपसाचा काहीच फायदा नाही झाला. जे लोक पैशावाले आहेत किंवा ज्यांचं त्या योजनेच्या शेजारी क्षेत्र आहे त्या लोकांना जास्त फायदा होतो, इकडे बाकी आम्हाला त्याचा अजून काही फायदा नाही झाला आणि शासनाची योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि तुमचा अनुभवाप्रमाणे तुम्ही शेतीमध्ये खर्च करता, तो खर्च निघतो की लॉसमध्ये जातं? पूर्ण निघायचं सोडा, लॉसमध्ये जावं लागते, सगळं स्वतःचं पैसे खर्च करून त्या ठिकाणी टाकायला लागतं आणि उत्पन्न तर झिरो. तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता, म्हणजे रासायनिक खते वापरता की सेंद्रिय खते वापरता तुम्ही? नाही ना, रासायनिक खतं परवडतच नाही. तू माझ्याकडे गाय आहे, 4-5 गायांचं मी खत टाकतो, तर खतसुद्धा आणायला वाहतुकीला खर्च 500 रुपये एका ट्रॅक्टर जातो. म्हणजे 4 ट्रॅक्टर आणले इथे टाकले तर 4 ट्रॅक्टरमध्ये येतेच किती, आणि ते टाकले की एका वावराला 4 ट्रॅक्टर लागतात. असं सगळं टाकायचं म्हणलं ते वाहतूक खर्च 10-15 हजार रुपये होते, कसं काय परवडायचं? रासायनिक खतं पण परवडत नाही, त्यामुळे कुठलीच गोष्ट परवडून झाली. जर ते घरचं सेंद्रिय खत जे आहे गायांचं ते विकलं तर मग 4 फायदा होतोय, पण इथं शेती मग खत वाचून. प्रामुख्याने तुमच्या शेतीचं उत्पन्न कमी येण्यासाठी किंवा यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीला जबाबदार धरताला आणि काय कारण असतील त्याच्या पाठीमागे तुमच्या मते? शेतीला उत्पन्न कमी निघण्यामागे 2 गोष्टी जबाबदार आहेत. तर पाऊस या ठिकाणचा निसर्ग, दुसरी गोष्ट जर उत्पन्न काढलं तर त्या ठिकाणी मजुरांची वणवण, म्हणजे मजूर भेटत नाही आणि जरी मजूर भेटले शेती उत्पन्न काढलं पाऊस झाला एखाद्या वर्षी त्या ठिकाणी शेतीमालाला बाजार मिळत नाही, त्यामुळे सगळ्या बाजूने पिसलं.
कुठल्या बाजूने असं चांगलं वाटत होतं. तर आत्ताच्या हलाकीचे पैसे ते पाहता तुम्ही सरकारकडे कोणतं आव्हान कराल? आम्ही सरकारकडे आव्हान करू की शेतमालाला फिक्स हमी भाव द्या, की जे आम्ही उत्पन्न काढू त्याला फिक्स तेवढा दर मिळाला म्हणजे आम्हाला ते परवडेल. आणि दुसरी गोष्ट, जे डिझेल पेट्रोल वगैरे वाढतं त्यामुळे शेतीची कामं वाढतात, मागे वाढते, ट्रॅक्टरचे रेट वाढतात, ते डिझेल पेट्रोल कमी करा, शेतमालाला हमी भाव द्या. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना ठोस असे काहीतरी पॅकेज तयार करा की दरवर्षी शेतकऱ्याला 50,000 रुपये शासनाकडून पाळी पेरणीसाठी किंवा बियाणांसाठी भेटणार. ह्या गोष्टींमुळे आमचा जो पदरचं घरचं सेविंगमधले पैसे काढावं लागत नाही. सरकारने एवढं 2-3 गोष्टीवर लक्ष दिलं तर जे आम्ही बेरोजगारीचं प्रमाण आहे ते कमी होईल, किंवा जे शहरामध्ये स्थलांतराचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं या गोष्टींमुळे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. कॅमेरामॅन अमोल खेसेसोबत रिपोर्टर अमोल खेसे, धन्यवाद.